काही माणसांचे असे असतात खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, त्यामुळे तुमच्यासमोर बोलायला काय वाटत नाही, त्यांनी उभं राहून दाखवावंच, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. मागच्या दाराने आलात, मागच्या दाराने आलात असं संजय राऊत यांना इनोद होतात. मात्र आता संजय राऊत लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय. ईशान्य मुंबईत ना ते आपली तिकीट लढवणार असल्याचं समोर येत. चांगली बाब आहे. जर काही माणसांचे असे असतात खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, त्यामुळे तुमच्यासमोर बोलायला काय वाटत नाही, त्यांनी उभं राहून दाखवावंच, त्याबद्दल काय दुमत नाही आहे. ईशान्य मुंबईतून का कुठल्या मुंबईतून राहत आहेत ते पाहूया. लोक तयार आहेत काय करायचं आणि काय नाही ते. 2024 आता मधले काय 6 महिने राहिलेले आहेत आणि हे 2 महिने म्हणजे 7 ते 8 महिन्यावरती घोडा मैदान जवळ आलेलं आहे. त्यांनी त्यांची तयारी करावी आणि मग शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.